कल्याण डोंबिवली मनपामध्ये शिवसेना भाजप युती तुटल्यानं विरोधी पक्षनेते पद मनसेकडून भाजपकडे आलंय. दरम्यान भाजप नगरसेवक राहुल दामले यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे, तर नगरसेवक शैलेश धात्रक यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड झाली आहे. दरम्यान मनसेचा आक्षेप फेटाळून पीठासीन अधिकारी महापौर विनीता राणे यांनी विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा केली आहे. केडीएमसीत शिवसेनेकडे बहुमताचा आकडा आहे का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आज विरोधी पक्षनेत्याचं नाव राहुल वसंत दामले यांचं बी जे पीने त्यांना दिलेलं पत्र दिलं आहे, ते पत्र महापौरांचं कर्तव्य आहे ते वाचून दाखवायचं, ते वाचून दाखवलं म्हणून विरोधी पक्षनेते राहुल वसंत दामले यांची निवड झालेली आहे. त्याचबरोबर जी सेना बी जे पीची युती होती ती आजपासून संपुष्टात आलेली आहे.